कानाला लागणाऱ्यांचं शंभू राजे सांगतो कधी भलं होत नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री नाही आहेत, त्यामुळं काही मुद्दे ते आल्यावर ते येतील अशी अपेक्षा आहे, ते आल्यावर आपण मांडू. त्यांना सतत कानाला लागणाऱ्यांनी जरा जाऊन आठवण करून दिली तर बरं होईल. म्हणजे कानाला लागणाऱ्यांचं शंभू राजे सांगतो कधी भलं होत नाही. आमचं सुधाकरराव नाईक साहेबांचं सरकार होतं, आठवतं का? त्यांच्याबरोबर दोन जण सतत असायची, ते तिथंच थांबतं. त्यामुळे जाऊ देतो, तुमचा प्रश्न, मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सांगतो. अध्यक्ष महोदय, ते कळलं मला, 2.5 वर्ष आमच्यावर होता त्यावेळी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी पंचामृत थिअरी मांडली. पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, मध, साखर, या 5 गोष्टी आम्हाला माहिती आहेत. पण देवेंद्रजींनी जे पंचामृत काढलंय ते जरा वेगळं आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अर्थसंकल्पात अमृत काळातील अर्थसंकल्प आहे असं फडणवीस साहेब म्हणतात. अमृत काळ म्हणजे अध्यक्ष महोदय नक्की कोणता? अमृत काळ म्हणजे नक्की काय? तो कधी येणार आहे? तो आलाय का? त्या अमृत काळ नक्की कोणत्या गोष्टी त्या अमृत काळात होतील या सगळ्याच्या साठी जनतेत फार मोठं औत्सुक्य आहे. पण अध्यक्ष महोदय, आम्हाला अमृत काळ काय माहित नाही. आम्हाला अध्यक्ष महोदय शिवकाळ माहिती. आमचा इंटरेस्ट शिवकाळात जास्त आहे, शिवस्वराज्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर निष्ठा असणाऱ्या जनतेच्या मनात हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालावं या भूमिका महाराष्ट्रात आज जनतेच्या मनात आहे. पण अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातही म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासन पुढची वाटचाल करेल. अध्यक्ष महोदय, मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा नालस्ती झाली, महात्मा फुलेंची निंदा नालस्ती झाली. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्याबद्दलही वेगळे शब्द वापरले गेले. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या सावित्रीदेवी फुलेंची बाबतीत आणि महात्मा फुलेंच्या बाबतीत काही उद्गार काढले. हा ज्यावेळी अवमान चालू होता त्यावेळी नक्की नेमकं सरकार तुमचं काय करत होत? आणि जे महाराष्ट्र सोडून गेले त्यांचा अभिनंदनाचा ठराव देखील मी असा ऐकतोय मंत्रिमंडळाने केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे शब्द काढणं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या बाबतीत असे वेगवेगळे शब्द वापरणं हे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला कायमच नको. आज बोलाय, मास्क घातलेला आहे त्यामुळे आता बोलायचं नाही, मास्क काढेपर्यंत नाही. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राचं तुमचं सरकार काय करत होत? आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, आमच्या महापुरुषांची बदनामी मागच्या काळात महाराष्ट्रात झाली. अध्यक्ष महोदय, अर्थमंत्र्यांनी सांगितलं की महसुली तुटीचा अर्थसंकल्प 16,122 कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये एवढ्या स्वप्न रंजन झालेलं आहे की त्या सगळ्या स्वप्नांच्या साठी जर निधी द्यायचा म्हटलं तर 16,000 कोटी रुपयाचा डिफिसिट होणार नाही, महसुली तूट होणार नाही. ती कदाचित 1,16,000 कोटीवर जाऊ शकते.